मोदी सरकारच्या कृषी कायद्यावरून देशभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 52 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे, कारण येत्या आठवड्यात खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. तशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. केंद्राच्या तीनही कृषी कायद्याविरोधात देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आहेत. तीनही कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने सध्या स्थगिती दिली आहे. लोकशाहीत सरकारला कायदे रद्द करण्याचा अधिकार आहे. आज ना उद्या केंद्र सरकारला हे कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये 15 जानेवारी रोजी पार पडलेली 9वी बैठक ही निष्फळ ठरली आहे. बैठकीत कृषी कायद्यावर तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांनी तिन्ही कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलनामधून माघार नाही अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे सरकार ही मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.